त्यांचा का भरोसा नाही असं वाटतंय. का बरं? का बरं म्हणजे गरिबासाठी चांगलं करतील, गरिबाचं काय जान पचान करतील. बरोबर, आम्ही त्यांनाच देणार निवडून. भाजप साफ होणार कारण मला डायरेक्शन देत नाही तेव्हा तर साफ येणार. रुपये ज्यादा येणार, 1% तेच येणार कारण त्यांचं काम एवढं भारी आहे की सगळं डोंबिवलींना 23 तारखेला सगळ्यांना समजून जाईल. म्हणजे मुले डोंबिवली आता या ट्रॉफिकला माहित आहे की परिवर्तन करू शकतात. हमको तो अच्छा लगता है लेकिन क्या महंगाई वगैरह बढ़ गया सबका, तेल का, किराना का, गरीब लोग को कैसे चलाए. लड़की बहन लड़की बहन क्या सोना भगवान झंडा जैसे हिंदू भक्ति एवं काम है फोड़ा फाड़ी से बाकी कहीं काम नहीं. ते महायुतीने लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या. 5 रुपये आम्ही मागालकडे मागालकडे भाव आहे आमच्या. बद्दलकडे लाडके बहीण असेल ते असेल. बद्दल झालं बंद होणार ते बस. मी आमदार कोणासारखा असं नाही, नितीन गडकरी सारखा प्रत्येक नेता असला पाहिजे कारण त्यांचं जसं मत होतं की त्यांनी त्यांच्या सासऱ्याचं घर सुद्धा तोडलं होतं. मला असं वाटतं रवींद्र चव्हाण साहेबांनी ना म्हणजे 1 वर्षापूर्वी ना भव्य दिव्य रोजगार मेळावा घेतलेला पण त्याच्यामध्ये किती जणांना रोजगार मिळाला हे माहीत नाही ना. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भरी आहे. सध्या आपण आलेलो आहोत डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये. डोंबिवलीमध्ये सध्या दीपेश म्हात्रे आणि रवींद्र चव्हाण अशी थेट लढत होतीये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना आपण लोकांच्या काय समस्या आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, इथल्या अडचणी काय आहेत आणि त्यांचा कौल नेमका कोणाला असणार आहे याबद्दल चर्चा करूया थेट त्यांच्याकडूनच. चला काय वाटतंय डोंबिवलीमध्ये कोणाचा वार आहे? दोन्ही उमेदवार स्ट्रॉंगच आहेत, बघूया आता काय. तरी पण लोकांचं चर्चा काय? चर्चा अजून चर्चेला काही हे नाही. अच्छा, बघूया आता कोणत्या उमेदवारांनी ज्याचे काम आहे त्याच होईलच. बर, मागचे 5 वर्ष रवींद्र चव्हाण इथून आमदार, 15 वर्ष राहत आहेत. मागचे 5 वर्षात बघायला गेलं तर डोंबिवलीमध्ये काय काय विकास झालेला आहे? डोंबिवली वेस्ट मध्ये तर ट्रॅफिकची समस्या, हे ब्रिज झालेलं आहे पण ते रिंग रोड झाले नाही अजून. रिंग रोड होणं गरजेचं आहे. ट्रॅफिकची आम्हाला लयच ट्रॅफिकची समस्या आहे. लोकांना आणखी काय गरज आहे इथल्या लोकांची? आता वीज, पाणी आणि रस्ते हेच खऱ्या मूलभूत सोयी आहे. इथं पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे असं म्हणतात. काय गंभीर आहे, काय नेमकी परिस्थिती? आता लोकसंख्या वाढली त्या हिशोबाने पाण्याचं पण करायला पाहिजे. अच्छा, पाणी मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती टाइम येतो? एक कुठे एक टाइम, कुठे दोन टाइम येतो ना. अच्छा, तसं आहे. ठीक आहे, आपण आणखी सुद्धा काही लोकांना विचारतोय त्यांचं काय म्हणणं आहे. कोणाचं वार आहे? इलेक्शन लागलंय, 20 तारखेला इलेक्शन आहे. काय वाटतंय कोणाचं वार आहे, कोण येईल निवडून? रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण येतील. का बरं? का बरं, विकास जास्त आहे. अच्छा, जुना मामासाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री पण आहे. काय काय विकास झालाय? काय काय विकास म्हणजे बरेच रोड झाले, सोसायट्याने प्रगती बरीच काही झाली. काही आम्ही स्थायिक आहे इथे आहे पण आमचे रवींद्र चव्हाण. बर, चला आपण बाकी इतर लोकांना सुद्धा विचारूया काय वाटतं. पब्लिक कोणाला साथ दिली यावेळेस? शिवसेनेला वाटतंय. अच्छा, शिवसेनेला. का बरं? पहिल्यापासून त्यांचं वर्चस्व आहे ना, त्यांच्यामुळे वाटतं तेच देणार. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? दीपेश. दीपेशजी येतील. महाविकास आघाडीकडून दीपेश जी आहेत तर महायुतीकडून रवींद्र चव्हाण आहेत. महायुतीने बऱ्याच साऱ्या योजना आणलेल्या आहेत. लाडकी बहीण असेल, मोफत गॅस सिलेंडर असेल, योजना गेम चेंजर ठरतील की दीपेश म्हात्रे बाजी मारतील? योजना गेम चेंजर नाही ठरणार. का बरं? काय वाटतं काका, कोण येईल निवडून? सध्या भाजप येईल. भाजप येईल? का बरं असं वाटतंय? व्यवस्था कशी करते? व्यवस्था करतात तसं. काय काय व्यवस्था केली असं वाटतंय? प्रगती थोडी होते ना.
सध्या डोंबिवलीमध्ये समस्या काय आहे? कारण आम्ही बघतोय इथे बघा चौकात ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. सगळ्यात मोठी समस्या हीच आहे, कारण आपण फिरत असताना सुद्धा जागोजागी खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे. कचऱ्याची थोडी समस्या. आणखी काय समस्या? रोड वगैरे क्लीन नसते. अच्छा, ते रोज ट्रॅफिक असंच असतं? हा रोज आहे. मग यावरती कोणी काय बोलत नाही किंवा काय? सगळे झालेले आहेत कंप्लेंट, सगळे झालेले आहेत. आता हा रोड मोठा होणार आहे. अच्छा, चांगलं आहे काम करत. कोणाला कंप्लेंट केली तुम्ही? चव्हाण साहेब. मग काय बोलले चव्हाण साहेब? असते असते होईल म्हणतात. आता काय हे निवडणुकीमुळे थोडा बंद आहे, सगळ्यांना खूप चालू होईल. तुम्ही ट्रॅफिक आता सुरू झालंय की आधीपासूनच आहे? दोन तीन महिने झाले. अच्छा. हा ठाण्याचा हा पूल ब्रिज बनला ना तेव्हापासून हे ट्रॅफिक वाढले. ब्रिज बनल्यामुळे ट्रॅफिक झालं. हा इकडून वळवलं ना असा रोड. बर, काय वाटतंय राज्यात कोणाचं सरकार येईल, महायुती की महाविकास आघाडी? काय सांगणार, त्याच्यामध्ये काय आहे माहिती का? टफ आहेच, थोडं टफ तर आहे. शिवसेना पण त्याच्यावर ओर लागते. आली तर शिवसेना आली तर चांगलं. पण तुम्ही मगाशी म्हणालात की भाजप आणि आता म्हणताय शिवसेना, नेमकं काय? थोडी प्रगती केली त्याच्यामुळे त्याचं नाव आहे, आणि आता ह्या वेळेला टप असल्यामुळे शिवसेना येणार निश्चित. अच्छा, थोडक्यात काका जरी सुरुवातीला भाजप म्हणाले असले तरी आता शिवसेना म्हणतात. हो हो, नाही बरोबर आहे, नक्की शिवसेना नक्की. दीपेश म्हात्रे एक नेता म्हणून कसे वाटतात? एकदम मस्त आहे, माणूस चांगला आहे. त्याने आपल्या एरियामध्ये चांगलं काम केले, साळी गळीमध्ये व्यवस्थित काम केले, आणि इथून पुढे करतील असं त्यांचं आश्वासन पण आहे. करतात तसं काम ते, त्याच्यामुळं त्यांना मान्यता जास्ती आहे. नक्कीच ते निवडून येतील असं आमच्या एरियात तरी, आपल्या या डोंबिवलीमध्ये येतील निवडून. ओके, म्हणजे आता समस्या आपण ट्रॅफिक बघितलं, पण पाण्याचा पण इथे खूप मोठा प्रश्न आहे. नाही, पाणी व्यवस्थित आहे, पाणी व्यवस्थित आहे. फक्त हे जरा रोडची आणि हे ट्रॅफिक वगैरे, बाकी आणि ह्याचा कचऱ्याचा जरा समस्या आहे, बाकी दुसरी कुठली समस्या नाही. बरं, मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? मुख्यमंत्री म्हटलं तर आता आपल्या याच्यामध्ये आपले उद्धव ठाकरे इकडून महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, यांचं पण नाव येत आहे इकडे महाराष्ट्रामध्ये. हो, मुख्यमंत्री पदासाठी नाही, शक्यता कमी आहे. का बरं? कारण आता त्यांनी राजकारण केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडस त्यांना आयडिया आहे. फक्त ते काही करोनामुळे त्यांना थोडस चान्स नाही भेटला, त्याच्यामुळे ते मागे पडले. पण आता सध्या ते खूप एकटे आहेत, पण व्यवस्थित काम करतात. काय वाटते उद्धव साहेबांची ताकद काय आहे? ताकदीचा प्रश्नच नाही आहे, कारण जनरल नॉलेज आता त्यांना खूप झालेलं आहे, त्यांना अनुभव आलेला आहे. आता सरकार कसं चालवायचं आजूबाजू सगळे बघितलेलं आहे. त्या जवळजवळ 3-4 वर्षामध्ये त्यांनी बरोबर ओळखून घेतलेलं आहे कोण माणूस कसा आहे. अच्छा, नक्कीच बघूयात आपण. थँक्यू, धन्यवाद. पण का बरं, एक जुना चेहरा म्हणून त्यांच्याकडे अनुभव आहे, तुम्ही नव्या चेहऱ्याकडे का चाललात? असं काही नाही, मग आवाज जिल्हा आहे माहिती पडतो माणसाला. काय 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 जसं वातावरण जसं आहे तर सांगतो तुम्हाला. काम चांगलं आहे की येणार भाजप साफ होणार, कारण मला डायरेक्शन देत नाही तेव्हा साफ येते. अच्छा, आरक्षणाचा प्रभाव पडेल? हो, पक्का पडणार. इकडे डोंबिवलीत कसं आहे मराठा आरक्षणाचा फॅक्टर? भरपूर आहे मराठा समाज, भरपूर डोंबिवलीमध्ये, भरपूर आहे डोंबिवलीमध्ये. बर, मराठा समाज पूर्ण पाठी मागे आहे डोंबिवलीमध्ये. एक नेता म्हणून? नेता म्हणून काम पण चांगलं आहे, नेता म्हणून सहकार्य करणारे माणूस आहे. आम्ही मराठवाड्यातले त्या भागात याबद्दल पडणार आहे. अच्छा अच्छा, अरे डोंबिवलीमध्ये काय समस्या आहेत? समस्या काय नाही, फक्त आता दुसरं हे एवढं थोडंसं घे, बाकी काही समस्या नाही डोंबिवली. कुठली समस्या आहे? पाणी करायचं, बाकी काही समस्या नाही. बरं, ट्रॅफिक, पाणी, रस्ते? पाणी की नाही व्यवस्थित, पाणी कधी कमी नाही, पाण्याची काही कमी नाही. हा रस्ता पण मेन केला साहेब रस्ता. आणखी काय अपेक्षा आहेत येणाऱ्या 5 वर्षात आमदारांकडून? बघू आता काय करतात आल्यावर. पण आता इथे राहताय म्हटलं काहीतरी अपेक्षा असेलच की? आमच्या केलं त्याने भरपूर केलं, त्याचं काही नाही. शांत मानली, गरीबांचं काम करणार आहे. आम्ही बघतो 30 वर्ष झाले इथं, आम्ही मराठवाड्यातले काम करतो इथं. सहकार्य गरीब माझा साथ देतात, गरीब माझा साथ देतात. मुख्यमंत्री म्हणून कोण वाटते, कोणाला पाहायला आवडेल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार? उद्धव ठाकरेचाच अंदाज यायला पाहिजे, उद्धव ठाकरे चांगली कामं करतात. तुम्हाला कोण पाहायला आवडेल? उद्धव ठाकरे.
एवढे बनवून काही नाही पण कामं चांगली एवढे बनवलं फक्त एवढं काम येतं फोडाफोडीचं बाकी काही काम नाही. ते महायुतीने लाडकी बहीण सारख्या योजना ते काय 5 रुपये आम्ही मावाला कुठे मालाला कुठे भाव आहे आमच्या ते कत्री माल भाव आहे ना माल झालाच नाही कापसाला काय भाव आहे काहीच भाव नाही कशालाच भाव नाही मक्काला काय भाव आहे 1000-1200 रुपये भाव देतात काहीच नाही. ते मध्ये कोरोना काळात कसं काम झालं इथे कोरोना काळात प्रत्येक लोकप्रतिनिधीची गरज होती इथे कोणी कसं काम केलं काय वाटतं रवींद्र चव्हाणांवरती एक आरोप होतोय की ते गावाला निघून गेले कोरोना काळामध्ये बघितलं नाही गेले काम चांगलं केलंय कोरोना काळामध्ये जेवढे लोक इथं होते त्यांना आम्ही होतो तिथं कोरोना काळामध्ये आम्ही इथंच होतो खाऊ घातलं प्रत्येक दिवस जेवायला होत ज्याचं काम जास्त असेल त्यांचंच निवडून येणार. अच्छा जे सरकार जास्त काम चांगलं करत त्याच निवडून येणार. कुठलं सरकार चांगलं काम करत असं वाटतंय आता होत हे आता पण आता यांचं पण जरा हे ना आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षणामुळे फरक पडणार आरक्षणाचं मत त्या आरक्षणाकडे जाणार आहे मराठवाड्यात तर सगळं मराठवाड्यामध्ये भाजप काम करणार इकडे पण करणार जेवढे मराठी माणसं तेवढे करणारच. भाजपवरती रोष काय आहे तुमचा इतका रोष हे काय आरक्षण देत नाही म्हणून आरक्षण नाही म्हणून बाकी आरक्षण नसल्यामुळेच बाकी काहीच नाही आरक्षण नाहीये म्हणून बाकी काही नाही तर बाकी छान आहे मराठ्याला आरक्षण नाही ना म्हणून द्यायचे महाराष्ट्राजवळ दोष तोच आहे बाकी काहीच नाही बाकी सगळं चांगलं आहे आरक्षण नाही म्हणून मराठी त्यांच्यावर जास्त हे खात बाकी काय बाकी हे बी चांगली राज्यात सत्ता कोणाची आहे काय सांगू महायुती महाविकास आघाडी सत्ता सांगताच येत नाही ताई आता खूपच पक्ष झाले ते कुठला पक्ष चांगला आहे असं वाटतं तुम्हाला आता होतं त्यांचं पण काम चांगलं होतं पण या आरक्षणामुळे घोळे बाकी काहीच नाही मतदान पुढच्या लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीचे मतदान झालं असं बंद होणार ते पण असं वाटतंय वाटतं पक्क आहे महायुती म्हणते आम्ही नाही बंद करणार म्हणून बंद करून करून पर्यंत करून मग त्याच्यामुळे तो वाढवलं केलं ना त्यांनी बाकी नंतर काही नाही ते फक्त मतदान होईपर्यंत लाडकी बहीण आम्ही गेले आमच्या लक्ष ठेवा ते सांगतात बाकी काही नाही. चला आपण आणखी लोकांना पण विचारू यावेळी दोघं तुल्यबल आहे कोणाचंही सरकार येऊ शकतो आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल आमदार म्हणून नाही पण यावेळी डोंबिवलीत परिवर्तन होईल सांगू शकत नाही कोण होईल पण परिवर्तन होऊ शकतो डोंबिवलीत यावेळी का बरं एवढं परिवर्तनाची लाट का उसळली आता जिथे आमदार आहे स्थानिक त्यांचं इकडे काम पाहिजे तसं नाही आज रस्त्यांचे काम बघितले तर आता इकडेच बघा ट्रॉफिक किती आहे त्याच्यामुळे डोंबिवली आता या ट्रॉफिकला वैतागली परिवर्तन करू शकतात. रोज किती तास असं ट्रॅफिक एका जागी एक गाडी किती वेळ असते हे जर तुम्ही आले ना सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत अशी ट्रॉफिक असते 6 वाजेपर्यंत पण चालतो काही त्याच्यामुळे इकडे धंद्यांवर पण थोडा परिणाम होतोय आता ट्रॉफिक भरपूर झाली आता इकडे. अच्छा पाणी वगैरे इतर पाण्याची समस्या नाही इथे पाणी वगैरे नीट आहे फक्त एकच आहे की ट्रॉफिक वगैरे ना रस्ते नीट नाही आहेत कारण रस्ते जर पाहिले ना तुम्ही हाच एक पंडित दीनदयाळ रोड आहे तोच एक स्टेशन पासून ते पुढे गावापर्यंत नीट आहे याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्यांवर गेले तर तुम्हाला प्रचंड खड्डे दिसतील अशी परिस्थिती आहे सध्या डोंबिवलीतली. मग चव्हाण साहेब येत नाहीत का नाही ते आता इलेक्शनच्या टायमाला येतील तेवढे दिसतात मी तर 5 वर्षात मागे नाही नाही आता ते मंत्री होते आता ते कसं मोठ्या पोस्टवर गेल्यावर तिकडे त्यांना पूर्ण महाराष्ट्र राज्य पाहिजे असतो पण त्याच्यामुळे इकडे तेवढे फिरकले नाही. अच्छा तर तेवढी कामं आता इकडे झाली नाही पहिले सुरुवातीला झाली पण आता नाहीयेत तेवढे कारण रस्त्याच्या आता भरपूर समस्या वाढल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या पण आता हे आलेले पण आता तुम्हाला सांगतो डोंबिवलीचा रिंग रोडचा प्रश्न आहे तो रिंग रोडचं काम अजून भरपूर बाकी आहे तो पण अजून पूर्ण होणार लवकर असं वाटत नाही पुढच्या 5 वर्षात पण होईल एवढा काम बाकी आहे त्याचा छोटे छोटे पेजेस जाम बाकी आहेत ते आता काम चालू केलं पण तेवढं ते लवकर होईल ते आता इलेक्शन पुरतं चालू आहे पण आता पुढे याच्या होईल असं वाटत नाही. कोण कोणाला पुरून उरेल असं वाटतंय कोण कोणाला पुरून तसं सांगू शकत नाही पण दोघं पण आता कसं तुल्यबल आहेत कारण जर डोंबिवलीचा जो एरिया बघितला ना स्टेशन रोडचा तिकडे भरपूर काम झालं तिकडची लोक ती कामासाठी मत देतील पण जर तुम्ही पुढे गावात वगैरे आलात तर इकडे भरपूर कामं बाकी आहेत. अच्छा
कारण आम्ही फिरतोय ना, परिवर्तन पाहिजे असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? त्यांचं काम चांगलं आहे आणि आता हा रस्ता पण त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे. अच्छा, त्यांचं काम चांगलंय. पुढे गार्डन वगैरे पण त्यांनी चांगल्यापैकी बनवलेले आहे. त्यांचं काम पण चांगलं आहे. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. नगरसेवा असावं, शाही सभापती असावं, त्यांचं काम चांगलंच आहे. एक आमदार कसा असावा आणि कोणासारखा असावा असं वाटतंय? मी आमदार कोणासारखा असं मी नितीन गडकरी सारखा प्रत्येक नेता असला पाहिजे. कारण त्यांचं जसं मत होतं की त्यांनी त्यांच्या सासऱ्याचं घर सुद्धा तोडलं होतं, पण इकडे असं काय कोण करत नाही. तर ते झालं पाहिजे. कारण रस्त्याचं तुम्ही बघितलं तर रुंदीकरणाचे प्लॅन आहेत, ते जे पुढचे जे दिसतायत तुम्हाला जे गाळे आहेत ते तुटणार आम्ही असे 2 वर्षापासून ऐकते, पण अजून पण ते रुंदीकरणाचं काम चालू नाही झालं. त्याच्यामुळे ते काम चालू व्हावं लवकरात लवकर. हे ट्रॉफिक असून आम्ही वाचू द्या. पहिले कसं 5 मिनिटात यायला व्हायचं, आता इथे अर्धा घंट्यात आम्ही हलू शकत नाही, एकच जागेवर थांबायला लागतो. अच्छा, एवढी ट्रॉफिक आहे. राज्यात सत्ता कोणाची येईल? महायुतीची. महायुती? हा, का बरं असं वाटतं? महायुतीचीच सत्ता आली पाहिजे. कारण ज्या प्रकारे त्यांनी आता पण काम केलं, ज्या योजना आणल्या एकनाथ शिंदे सारख्या शिंदेच्या माध्यमातून, त्या चांगल्या योजना होत्या. आणि मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? ते आता होईल, झाल्यावर समजेल. आता कोण सांगू शकत नाही, काही हेच मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेना परत मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल की आणखी दुसरा? आवडेल, काय नाही, चांगलं काम केलं त्यांनी पण आवडेल. देवा भाऊ पण चांगले होते. अच्छा, देवा भाऊ चांगले आहेत. हा, का बरं? देवा भाऊ काय कन्सेप्ट आहे नेमकी? नाही नाही, ते चांगले आहेत. त्याने पण चांगला काम केला आणि आता एकनाथ शिंदे पण होते, त्यांनी पण. नाही नाही, देवा भाऊ ही काय कन्सेप्ट आहे? आता फोन आल्यावरती ते असं सांगतात, देवा भाऊ आपला बोलतोय. कसले फोन येतात त्यांच्याकडून? येतात आता निवडणुकांमध्ये बरेच येतात असे. अच्छा, त्याच्यावरती काय सांगतात? मी आता ऐकलं नाही, मी अजून आता चौघ तिघांच्या माध्यमातून ऐकले, ते जे होते ते होते सांगितलं. धन्यवाद. काय वाटते, कोणाचं वार आहे तुमच्या इथे? हाय, तशी फाईट आहे पण रवींद्र चव्हाणांचं पार्ट जड आहे. त्यांचं पार्ट जड वाटत का बरं? कारण ते जुने आहेत, गेली 3 टर्म जिंकून आलेले आहेत आणि ह्या वेळेस त्यांची चांगली, हे पण कार्यकर्ते चांगले आहेत, पण शक्यतो रवींद्र चव्हाण यांची मजबूती दिसते. अच्छा, काय वाटतंय, कोणाचं वार आहे इथे? दीपेश म्हात्रे. दीपेश म्हात्रे, का बरं? वाटत चांगले काम केले कल्याण. काय वेगळेपणे दीपेश म्हात्रे आणि आता येणाऱ्या काळात काय अपेक्षा आहेत म्हात्रेंकडून? रोडचे काम व्हावी, लाईटचं आणि पाण्याची सुविधा. काय काय म्हणता, काय नाव तुमचं? शांताबाई शिंदे. इथलेच का? काय वाटतंय, कोण येईल निवडून? आता गेलेली येते. कोण गेलं? मशाल मशाल मशाल. तुम्हाला काय वाटतंय, कोण येईल निवडून? दीपेश म्हात्रे. का बरं? का बरं? म्हणजे गरिबासाठी चांगलं करतील, गरिबाचं काय जान पचार करतील. बरोबर, आम्ही त्यांनाच देणार निवडून. मावशी, काय वाटतंय, कोण येईल निवडून? आपले दीपक दादा येणार. दीपक दादा येतील? हो, येणार. का बरं असं वाटतंय? कारण ते काम चांगले करतात ना. अच्छा. हा, सगळ्यांची मदतीला धावतात. काय वेगळेपणे दीपेश दादांमध्ये? अरे, भरपूर गरीब महिलांच्या गरीबाच्या अख्खा मोठा गाव सुधरवलाय. आता आमच्या इरव्या सुधरायला आली. आम्हाला भरपूर त्यांची हे आहे, मदत होते. मदत होते. आम्ही बऱ्याच दिवसांनी त्याला बघतो किती काम करतात चांगले. तुम्हाला काय वाटतंय, कोण येईल निवडून? नक्कीच दीपेश दादाच येईल. का बरं? कारण की आमच्या अक्केसाठी अर्ध्या रात्री पण फोन उचलतो तो आमचा. काही असेल तरी आमच्या लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता सध्याच माझ्या मामाच्या मुलाला हॉस्पिटलची गरज हवी होती. कोकिलाबेन चांगल्या मोठ्या प्रायव्हेट जागे आमची ऐपत पण होती त्या ठिकाणी, म्हणजे त्याला ऍडमिट केलं होतं. तर दीपेश दादांनी एका कॉलवरती आमच्या समस्या सोडवल्या होत्या. तर नक्कीच आम्ही दीपेश दादालाच वोटिंग करू आणि दीपेश दादाच येणार. तुम्हाला काय वाटतंय, कोण येईल निवडून? दीपेश दादा. दीपेश दादा येतील असं वाटतंय. कोणाचं वार आहे इथे? वार आता दीपेश दादाच आहे. आणि दीपेश दादा येणार, 100% तेच येणार. कारण त्यांचं काम एवढं भारी आहे की सगळ्या डोंबोलींना 23 तारखेला सगळ्यांना समजून जाईल. काय अपेक्षा आहेत दीपेश म्हात्रेंकडून तुमच्या? आम्हाला काय गरीबाचं काय अपेक्षा नाही. आमचे फक्त नोकरीचं फॉर्म भरून पगार चालू. सगळ्यांची एक चॉईस असते पार्टी. माझी चॉईस आहे बीजेपी. भगवा भगवा झेंडा द्यायचा असेल तर माझी पार्टी हिंदू. बरोबर. बस मग काय काय विकास कामं झाली आहेत मागच्या 15 वर्षात? लय छान आहे.
काय काय झालं एक पाच कामं सांगा. सगळे रोड वगैरे प्लॅटफॉर्म आहे ते विकास लई छान विकास आहे आणि शेवटचे 10-15 वर्ष झाले केडीएमसीचं जे बजेट येते दरवर्षी त्याच्यामध्ये प्लस मध्ये असते केव्हा पण केडीएमसी मायनस मध्ये नाही. डोंबिवली मध्ये कोण येईल निवडून? एकनाथ शिंदे लागतो. बर एवढी लाडकी बहिणीला दिलेले तर लाडकी बहीण काय सोडणार आहेत त्यांना त्यांची हवा वाटतो. दोघांमध्ये तर टफ चाललेली आहे रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रेमध्ये पण आता रंगणार कोण कारण की आपले 3 वेळा रवींद्र चव्हाण आपले इकडचे आमदार आहेत त्यांचे जास्त चान्सेस असतात. दीपेश म्हात्रेंनी पण त्या मोठ्या गावात वगैरे कामं वगैरे केलेले आहेत जास्त करून आता जर एव्हरेज बघायला गेला तर रवींद्र चव्हाण कारण की सलग हॅट्रिक त्यांनी केलेली आणि जोर तर दीपेश म्हात्रे यांनी पण लावलेला आहे. त्यांनी पण मोठ्या गावामध्ये भरपूर कामं केले ब्रिज बांधला आहे त्या साईडला त्यांनी केले पण ऑल ऑफ मतदारसंघामध्ये त्यांच्या विधानसभामध्ये जर बघायला गेलं तर रवींद्र चव्हाणने ग्राउंड लेवलला भरपूर कामं केली आणि बघायला गेलं तर यावेळेस शिंदे आणि बीजेपी आणि ठाकरे यांच्यामध्ये रंगत अशी रंग पाहायला मिळते ग्राउंड लेवलला की रवींद्र चव्हाणचा पगडा वाटतो कारण की ग्राउंड लेवलला सगळेजण कामं केलेले जो काम करणार त्यांनाच लोक हे करतात बाकीचं आपला हे नाही. काय वाटतं काय काय विकास कामं झाली डोंबिवलीमध्ये? डोंबिवलीमध्ये भरपूर झालेले आहेत. आता जर बघायला गेलं तर झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झाले रवींद्र चव्हाण यांनी केलेले आणि जर बघायला गेलं तर आपल्या स्टेशन झालेले आणि शासनाच्या हॉस्पिटलमध्ये पण काही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि काँक्रीटचे रस्ते वगैरे झालेले भरपूर असे छोटे मोठे म्हणजे भरपूर कामं केलेले आहेत त्यांनी कॅबिनेट असताना पण आणि नसताना पण. कुठलं काम राहिले किंवा डोंबिवलीकर म्हणून मला ह्या कामाची गरज आहे किंवा ही गोष्ट असायला पाहिजे असं वाटतं? त्यांनी जर रोजगार उपलब्ध करून दिला तर तारुण्यामध्ये चांगला. रोजगार नाहीत का इथे? आहेत पण कमी प्रमाणात. त्यांनी मला असं वाटतं रवींद्र चव्हाण साहेबांनी ना 2000 म्हणजे 1 वर्षापूर्वी ना भव्य दिव्य रोजगार मेळावा घेतलेला पण त्याच्यामध्ये किती जणांना रोजगार मिळाले हे माहीत नाही ना. आणि राहिला आता म्हणजे दीपेश म्हात्रे बद्दल तर त्यांनी पण कामं नगरसेवक असताना कामं भरपूर केलेली त्यांच्या परिसरामध्ये किंवा त्यांच्या एरियामध्ये. आता राहिला विषय कोण जिंकणार कोण नाही ते तर लोक ठरवतील आपण तर फक्त बोलू शकतो ज्यांना जे मतदान करतील ते होतील. हे झालं तालुका पातळीवरच पण राज्यात सत्ता कोणाची पाहिजे असं वाटतंय? सत्तेवर कोण यायला पाहिजे? सत्ता जर पाहिजे तर बीजेपी नाही पाहिजे मग बघायला गेलं तर. नेमकं काय नेमकं म्हणजे कसं विषय कसा आहे ते बीजेपी हा पक्ष विचारधाराचे वेगळे नाही कामं वगैरे करतात पण विचारधारा त्यांची वेगळी आणि बाकीचे जे पक्ष आहेत त्यांची विचारधारा अजून कट्टर हिंदुत्ववाद. आता ते सोशल मीडियावरती जे चाललेले त्या हिशोबाने माणसाची मानसिकता वगैरे त्या हिंदू मुस्लिमच्या आता तुम्ही बघताय आपल्या महाराष्ट्रामध्ये पण भरपूर जण तेच चाललेले आणि राहिला पक्षपोडी वगैरे आता हे बघा पक्षपोडी वगैरे या सगळ्या गोष्टी घडत असताना पण जर बघायला गेलं तर बीजेपी नको एका याने या गोष्टी असताना पण कामं वगैरे करतायत. सत्ता जर पाहिजे तर आपल्याला ठाकरे पाहिजे कोणाला दुखावून चालणार नाही. बरे मध्यंतरी बेलापूर मध्ये अक्षय शिंदे प्रकरण झालं ठीक आहे त्यानंतर सुद्धा इतर अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये मुली विक्टीम ठरतात. काय वाटतं ही प्रकरणं बघितल्यानंतर आपल्याच आजूबाजूला असं घडताना दिसल्यावरती? गृहमंत्री आपले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री तर त्यांनी कितपत पोलिसांना सूट द्यावी कितपत नाही आणि कायदा सुव्यवस्था बोलला तर मला तर वाटत नाही की कायदा सुव्यवस्था लोक घाबरतात म्हणून किंवा पोलिसांना कायद्याला आत्ताच्या घडीत नाही आधीच्या काळात व्हायचं पण आता प्रकरण एवढी वाढत चाललेली आहे कोणतीही स्त्री मुलगी म्हणा रात्रीची फिरू नाही शकत. अक्षय शिंदे प्रकरण झालं त्याच्या आधी डोंबिवलीमध्ये 2 प्रकरणं झालेली मोठ्या गावामध्ये ते झालेले त्यांचे पण त्यांचे काय निकाल लागले
मोर्चे वगैरे काढले, सगळ्यांनी आपले आपले बाईट दिली, न्यूज वरती येऊन बोलले सगळे, पण ग्राउंड लेवलला काय बोलले, म्हणजे ग्राउंड लेवलला जे चालतंय ते जे राहतात त्यांनाच माहिती, पण राहायला विषय तर कायदा सुव्यवस्था एवढं दिसत नाही. काय वाटतं कुठे सिस्टीम बिघडतीये? बिघडते तर जी रोजची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे, एक मानसिकता बदलत चालली आहे, मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बघडतोय, काय वाटतं ही मानसिकता किंवा ही सिस्टीम कुठे बिघडतीये? बिघडते कुठे? हल्ली सोशल मीडियाचा एवढा वापर चाललेला आहे, एक जर रिसेंटली एखादी रील्स पण खोटी पण राहिली ना माणसं त्याच्यावरती खरं समजून ती व्हायरल करतात, त्याचा पडताळणी नाही करत किंवा त्यांची माहिती नाही घेत की हे खरं आहे की कुठे आपल्यावाले, मग कुठेतरी आळा बसण्यासाठी माणसांना जनजागृती करणं आणि कायदा सुव्यवस्था जर ग्राउंड लेवलला पाहिजे किंवा लोकांच्या मनात थोडीफार. पण हे खरंच सरकारचं अपयश आहे का? हो, सरकार आता हे बघा सरकार सरकार जशी रिॲक्ट करणार त्या हिशोबाने माणसं हे करणार, माणसांना काय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय पाहिजे असतं, आपला काम जॉब पाहिजे, जॉबवरनं येणं, घरी फॅमिलीसाठी वेळ देणं, त्याच्या व्यतिरिक्त वीकेंडला वगैरे गेले, त्याच्यानंतर काहीच नाही. पण जे समाजामध्ये घडते आणि जे सरकारमध्ये सरकार जे हे करते त्याच्या हिशोबाने हे करते. काय वाटतंय तू इथलाच? हो मी इथलाच, डोंबिवली मधलाच. काय चर्चा इथे? हवा तर आधीपासून रवींद्र सर साहेबांचीच आहे आणि दीपेश मात्र आताच उभे राहिले, सांगू शकत नाही कारण की 3 वर्ष झाली, 3 टर्म सलग ते निवडून येतात, माहित नाही मला. हा पण आता हे पहिल्यांदाच उभे राहिल्याबद्दल काही होऊ शकतं, म्हणजे उबाडा गटामध्ये गेलेले आहेत आणि हे महायुतीचे रवींद्र चव्हाण आहेत, तर काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतं. लाडकी बहीण वगैरे गेम चेंजर ठरू शकते का? कुठे वाटत नाही एवढा फॅक्टर कुठे इफेक्ट पडू शकतो, कारण की आता केंद्रामध्ये सरकार तुम्ही बघितलं कसं बनलं, कारण की हवा तर मोदी साहेबांचीच होती, पण तरी पण जास्त इफेक्ट झाला नाही त्याच्यावरती, सांगू शकत नाही, काही होऊ शकतो. माणसं आता सगळी सुज्ञ झालेली आहेत. डोंबिवलीमध्ये कुठेतरी लोक म्हणतात आम्हाला परिवर्तन हवंय, बऱ्या डोंबिवली हा तसा भाजपचा बालेकिल्ला म्हटला जातो, परिवर्तन हवंय, वेगळा चेहरा हवाय, तशी गरज आहे डोंबिवलीला असं वाटतंय? डोंबिवलीकर सुज्ञ आहेत, तरी ते करू शकतात त्यांना जे हवंय ते, तर दिसेलच तुम्हाला या निवडणुकीमध्ये लवकरच. बरं तू इथे फिरत असताना तुला इथल्या काय समस्या आढळून येतात, म्हणजे काय डोंबिवलीत हे नसायला पाहिजे किंवा डोंबिवलीत हे असायला पाहिजे असं काय वाटतं? समस्या तर अनेकच आहेत, ट्राफिक म्हणा किंवा ब्रिजेस वगैरे रोड म्हणा, ओव्हरऑल सगळ्यात बेसिक गोष्टी तर खूपच जास्त आहेत की तिथे बघायला वाटतं की बाबा नको असं, पण ठीक आहे प्रगती जसं चालूच आहे, पण आय होप पुढे सगळं चांगलं होईल, म्हणजे व्यवस्थित सगळं करतील. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे रस्ते म्हणा, जे रुंदीकरण व्हायला वगैरे पाहिजे असं, अशा अनेक गोष्टी आहेत की तिकडे जास्त अजून लक्ष द्यायला पाहिजे. अच्छा, तर आपण पाहिले एकंदरीतच डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, वारं काय आहे, लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे. आता इथे दीपेश म्हात्रे विरुद्ध रवींद्र चव्हाण अशी थेट लढत होतीये, या लढतीमध्ये आता कोण बाजी मारणार, तुम्हाला काय वाटतं डोंबिवलीचा आमदार कोण असेल, आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये नेमकं काय सुरू आहे, तिथलं वारं काय आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच विशेष भरीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.